बुलडाणा बलात्कार प्रकरणी संशयित रितेश देशमुखला 15 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी. श्वान पथकाने दाखवत होता रितेशच्या घरचा पत्ता. दिल्लीच्या अनाज मंडीतील कारखान्यांना लागलेल्या आगीत मृतांचा आकडा 43 वर. 50 हून अधिक जणांची सुटका करण्यात यश. मृतांचा आकडा वाढण्याची भीती. भाजपाची मुंबईची महत्वाची बैठक. संघटनात्मक निवडणुकांच्या कार्यक्रमांबरोबर आगामी नियुक्तीबद्दल चर्चा. मुंबई महापालिका निवडणुकांसाठीही भाजपनं कंबर कसली. एकनाथ खडसे काँग्रेसमध्ये आले तर त्यांचं स्वागतच. बाळासाहेब थोरात यांचं वक्तव्य. मात्र खडसेंनी अद्याप काँग्रेसशी संपर्क साधला नसल्याचं केलं स्पष्ट. सरकार स्थापनेच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस लोकांची दिशाभूल करत आहेत, छगन भुजबळ यांचा आरोप. शरद पवार कधीही भाजपसोबत जाणार नव्हते असा केला खुलासा. कोल्हापूर जिल्ह्यातल्या बोरपाडाळे गावात वानरांचा धुमाकूळ. शेतीचं आणि घराचं नुकसान. वानरांचा बंदोबस्त करण्याचा हैराण गावकऱ्यांची मागणी.